कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा तुमचा नाश्ता आणि हा पेपर. अरे वा, इकडे पण पेपर. मला ब्रेकफास्ट करताना पेपर लागतोच हो, पण तुम्हाला कसं कळलं? ऍक्च्युली तुमच्यासारख्या इच्छा लोकांना पेपर हा लागतोच ना, म्हणून घेऊन आले. हो, मला वाटतं ब्रेकफास्ट करताना पेपर वाचणारी आमची शेवटची पिढी आहे. थँक्यू. हा थँक्यू. नो प्रॉब्लेम. तुम्ही ब्रेकफास्ट संपवा, मी औषध घेऊन येते. बर. हे मूर्ख आहे ते लोक, काही माहित नसताना काही पण छापून देतात. हे कसं लिहिले आपल्या बिझनेस बद्दल, आपल्या कंपनी बद्दल? हा, जसं की आपण मुद्दा म्हणून स्कॅन्डल आपल्यावर ओढावून घेतलंय. अरे आपली काय चूक आहे याच्यामध्ये? बघ ना, चूक आपली नाहीच आहे. अहो काय बोलताय? सांगते. नाही नाही दादा, काय काय म्हणायचं काय तुला? आकाश घर जायला भीतीने बाबांना हार्ट अटॅक आलाय. तुला अजूनही कळत नाही का चूक कोणाची येते? दादा आजपर्यंत ना शेकडो बिझनेस डील्स मी एकट्याने केले आहेत. एका अक्षराने पण कुठल्याही पेपरवर्क मध्ये माझी चूक काढता येणार नाही. पण इथे फसवणूक झाली म्हटल्यावर मी तरी काय करू? तुला नाही वाटत हे विचारण्याची वेळ निघून गेलीये? दादा तू ना अनबिलिव्हेबल आहेस यार. अनबिलिव्हेबल? आणि मी आकाश, मी तेव्हाच तुला सांगितलं होतं की खूप मोठी रिस्क आहे. तेव्हा तू ऐकलास माझं? ऐकलंस का? सांग मला. हळू बोला, शांत व्हा ना. तुम्ही तू गप्प बस. तुला हौस आहे याला सपोर्ट करायची? त्याची फळ पेपर मध्ये बेजबाबदार ठरवलं जात आहे आपल्या कंपनीला. का तर याला मोठ्या मोठ्या उड्या मारायची सवय आहे म्हणून? दादा याने फक्त माझ्या एकट्याचा फायदा होणार होता का? हे बघ, तू माझ्यावर ओरडू नको. हा जो लॉस झालाय ना तो भरून काढावा लागणार आहे. आता मम्माचा फोन येतोय. बाबांचा फोन येतोय. सगळ्यांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ करा प्लीज. दादा आता पुढे काय करायचं? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.